आज आपण घरीच अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये चटपटीत तोंडाला पाणी सुटणारा आलू चाट कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग ही रेसिपी कशी तयार करायची ते पाहूयात आलू चाट बनवण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत शिजवून घेतल्यानंतर या बटाट्याच्या साल काढून त्याचे तुकडे बनवून घेतले आणि या बटाट्याला आता आपण शालो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगले गरम झाले की या बटाट्याला आपण शालो फ्राय करणार आहोत एक ते दोन मिनटांमध्ये हे बटाटे चांगले फ्राय होतात या बटाट्याला हलकी सी कोटिंग आली की याला बाहेर काढून घेऊयात तर आता आपले बटाटे चांगले फ्राय झालेले आहेत हे बटाटे पॅनमधनं बाहेर काढून घेऊयात हे बटाटे शिजवताना थोडेसे कमी शिजवून घ्या म्हणजे या बटाट्याचे तुकडे पडत नाहीत तर आता आपण या बटाट्यासाठी फोडणी बनूयात तर त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवले तेल गरम जाले या मदे चांगले गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरे घालूयात आणि आपले जिरे चांगले फुलले गेले की यामध्ये दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत तिकटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकतात आणि हिरव्या मिरचीचा पण पन कच्चेपणा कमी झाला की यामध्ये एक मध्यम आकाराच्या कांद्याला बारीक चिरून घेतलेले तो घालूयात आणि कांद्याचा पण पन कच्चेपणा कमी होईपर्यंत यामध्ये चांगले तळून घेणार आहोत कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत फोडणीमध्ये छान तळून घ्यायचा आहे आपला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे यामध्ये दोन ते तीन चमचे टमॅटो केचप घालायचं आहे जर तुमच्याकडे टोमॅटो केचप नसेल तर तुम्ही याऐवजी एक मध्यम आकाराचे टोमॅटो घालू शकतात तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी गरम पॅनवरतीच परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून परत एकदा या फोडणीला एक जीव करून घेऊयात आपली फोडणी तयार झालेली आहे तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा थंड झालेले आहेत हे बटाटे एका सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात जर तुम्हाला या फोडणीमध्ये कुठले साहित्य आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा चालेल तयार केलेली फोडणी या बटाट्यावरती घालूयात त्यासोबतच आणखीन काही साहित्य घालूया दोन ते तीन चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि त्याचे साल काढून अशा फुटी करून घेतलेल्या त्या घालूयात एक चमचा चाट मसाला थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा त्याचबरोबर हिरवी गाराशी कच्ची कोथिंबीर आता हे सगळे साहित्य टाकून या बटाट्याला व्यवस्थित असे मिसळून घेऊयात जेणेकरून हे मसाले यामध्ये चांगले मिसळले जातील आता यामध्ये दोन ते तीन चमचे फेटून घेतलेले दही घालायचं आहे या दह्यामध्ये एक चमचा पिठी साखर घातलेली आहे सगळ्यात शेवटी याच्यावरती शेव घालायची आहे तर आता आपला आलू चाट बनवून तयार झालेला आहे हा आलू चाट पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद